मी अस्मिता अस्मिता ब्लाउज कशन या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर बघा, ही कस्टमरची साडी आहे, अतिशय सुंदर साडी आहे. अतुल पदर पण छान आहे. हा ब्लाऊज पीस आहे. आता आपण अस्तरच्या कपड्यावरती पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचं आहे पाठीमागच्या भागाचे. पूर्ण उंची 13.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं, 5.5 इंच शोल्डर, 6 इंच मुंडा खोली, छातीचा 4था भाग. छाती 9.5 आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. कंबर 8.5 आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती देऊन आपण कटिंग करून घ्यायचं. आता आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून कटिंग करून घ्यायचं. उद्या रक्षाबंधन असल्यामुळे हे अर्जंट ब्लाऊज शिवायला आलेलं आहे. 2.5 इंचावरती आपण गळ्याचे 10 इंचावरती गळा उंची घेतलेली आहे. आणि आता आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत. व्यवस्थित तिथे आकार देऊन घेतलेला आहे मी कॅनव्हास पेपर ठेवून. परत आपण आकार आपण घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे आपण कॅनव्हास पेपरवरती. आणि 1 इंचाचं मार्जिन ठेवून आपण कॅनव्हास पेपरवरती गळ्याचा आकार कट करून घेणार आहोत. तुम्हाला इथे कोणताही आकार हवा असेल तर तुम्ही करू शकता. इथे मी हा थोडासा डीपमध्ये गळा पाहिजे होता म्हणून मी आकार दिलेला आहे. मी आकार कट करून घ्यायचा. आपला आकार तयार झालेला आहे. आता आपण मेन फॅब्रिकने अस्तर दोन्ही जोडून घ्यायचे आहेत. उलट भागावरती अस्तर ठेवलेलं आहे मी. आपण अस्तर जोडून घेतल्यानंतर कॅनव्हासवरती जो गळ्याचा आकार दिलेला आहे तो आपण जोडून घेणार आहोत. पूर्ण माझी शिलाई मारून झालेली आहे. आपण आता कॅनव्हास पेपरवरती जो गळ्याचा आकार काढलेला आहे तो थोडंसं शिलाई मार्जिन ठेवून आपण ते आतमध्ये कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची. आता मध्य काढायचा. मध्य काढून आपण हा गळा जोडून घेणार होती. आपण पाठीमागच्या भागावरती म्हणजे अस्तरवरती हा गळा ठेवलेला आहे आणि पुढे हा पलटी करून परत आपण दाब ठेवून टिप देऊन घ्यायचे. जेवढं आपण शिलाई मार्जिन ठेवलं होतं तेवढंच आपण शिलाई मार्जिन देऊन घ्यायचं आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा गळा आता आपण कट करणार आहोत. छोट्या छोट्या नॉटेस मारून घ्यायच्या म्हणजे गळा साकार व्यवस्थित येतो. आता आपण गळा समोरच्या भागा सरळ भागावरती पलटी केला आहे आणि त्याच्यावरून आपण आताही टिप मारून घ्यायचे. पूर्ण गळ्यावरती आपण टिप मारून घेणार आहोत. आपली टिप मारून झालेली आहे इथे. आता मी त्याच्याभोवती थोडीशी हिरव्या कलरची फुलं करणार आहोत. तर 3 इंच रुंदी 3 इंच उंची मी घेतलेली आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे मी कट करून घेतलेले आहेत. आता असा त्रिकोण करायचा. त्रिकोण करून खालून आपण टिप मारून घ्यायची. हे बघा, पहिल्यांदा आपण कपडा सरळ फोल्ड करायचा, परत त्रिकोण करायचा आणि मग त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. आता मी स्विचमध्ये धागा घेतलेला आहे आणि जशी आपण हातशिलाई घालतो तशा पद्धतीप्रमाणे आपण ही हाचे घालायची. परत कपडा एकत्र करून आपण धाग्याने गुंडळून घ्यायचं आणि आपण आपल्याला हे पानाच्या आकाराचं सुंदर फूल तयार होतं. हे बघा, परत अनेक करून दाखवणार आहे मी तुम्हाला. हात शिलाई जशी घालतो तसं परत एकत्र फुल करायचं, धागा गुंडाळायचा आणि 1-2-3 धागे हे करून आपण तिथे पक्क करून टाकायचं. अशाच पद्धतीने मी भरपूर फुलं करून घेतलेली आहेत. जिथे आपण कॅनव्हास पेपर सरळ भागावरती
गळ्याचा आकार देऊन पलटी केला होता, तिथे आपणही पुढच्या भागावरती आपण शिलाई मारून घेतली नव्हती, तिथे आपण ही फुलं ठेवून त्याच्यावरून आता आपण शिलाई मारून घ्यायचे. सगळ्या गळ्यापोती आपण अशी ही फुलं लावून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. जर का माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आता आपण जिथे फुलं लावली होती तिथे आपण ही लेस लावणार होतो. ही खड्यांची लेस आहे, त्याच्यामुळे मी ह्या शिलाईचा खूट काढला आहे आणि सिंगल खूट बसवला आहे तिथं, त्याच्यामुळे आपल्याला ती लेस लावता आलेली आहे. नाहीतर शिलाईच्या खूटवरती आपल्याला ही लेस लावता येत नाही. थोडीशी लेस पकडून आणि खूट मी वरती धरलेला आहे कारण की ही शिलाई थोडी खड्यांची असल्यामुळे. अशा शिलाईमध्ये सावधगिरीने आपण ही शिलाई मारायला लागते, नाहीतर मग ते खडे हे होतात. परत पुढे आपण मण्यांची लेस लावणार आहोत. आपली ही मण्यांची लेस लावून झालेली आहे गळ्याच्या भोवतीने. बघा तयार झालेलं आहे. आता आपण सिंगल खूट काढलेला आहे आणि नॉर्मली आपला जो शिलाईचा खूट आहे तो मी बसवलेला आहे. आता आपण नॉडला लटकन करणार आहोत. मी आता गळ्याचा कपडा होता तो उरलेला तोच मी कट केलेला आहे. त्रिकोण शेप देऊन मी आकार देऊन घेतलेला आहे. असेच लटकनचे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर खाली मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे बघा मी टीप मारून परत तो कपडा सरळ भागावरती सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती ही टीप मारून घेतलेली आहे. आता आपण मी तयार नॉड घेतलेले आहे. तयार नॉडमध्ये मी कपडा फोल्ड करून टीप मारून घ्यायची त्रिकोण आकार देऊन. शिलाई आपली पक्की करून टाकायची. राहिलेला कपडा कट करून टाकायचा. हे बघा इथे आपली एका बाजूचा लटकन तयार झालेले आहे. आता दुसऱ्या भागाचे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण लटकन तयार करून घेऊया. सेम त्याच पद्धतीने आपली लटकन तयार झालेली आहे. आता आपण ब्लाऊजला ही लटकन लावून घेऊया. कमीत कमी आपण वरून 3 किंवा 3.5 इंचाचं मार्जिन ठेवून आपण ही लटकन लावून घ्यायचे असते गळ्याच्या बाजूने. दोन्ही लटकन मी लावून घेतलेले आहेत. बघा आपला ब्लाऊज आता पूर्णपणे तयार झालेला आहे. आता आपण खाली पट्टी जोडावी लागते आपल्याला ब्लाऊजला. आता आपण पाठीमागचे टक्स मारून घेणार आहोत. दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत आपण नेहमीप्रमाणे. जसे ब्लाऊजला आपण 4 इंच किंवा 4.5 इंच ठेवून आपण टक्स मारतो तसेच टक्स मारून घ्यायचे आहेत. आता पाठीमागच्या भागाची आपण ही पट्टी जोडून घ्यायची आहे. सर भागावरती आपण पट्टी ठेवलेली आहे. शिलाई मारून घ्यायची. वरून एक दाबटीप देऊन द्यायची. दाबटीप देऊन दिलेली आहे. आता आतमध्ये कपडा फोल्ड करून
परत आपण कपड्यावरती तो कपडा आणून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. नेहमीप्रमाणेच आपण जशी पाठीमाच्या भागाला पट्टी जोडतो त्याच पद्धतीप्रमाणे पट्टी जोडून घेतलेली आहे मी. आता आपला ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे. बघा अतिशय सुंदर आपला ब्लाऊज झालेला आहे. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.